प्रभु श्री रामचंद्र के जय। अयोध्या से रामचंद्र वनवासी राज करी प्रजा जन दुख मदि गाति रामचंद्र हरि। जय श्री राम, जय बजरंगबली। तर मित्रांनो, पूर्णपणे संपूर्ण भारत नगरी जम्बूद्वीप पूर्णपणे श्रीरामाच्या आगमनासाठी सज्ज झालेला आहे। आजची तारीख आहे ती म्हणजे 22 जानेवारी 2024। जर बघितलं तर हिंदू हृदय सम्राट सन्माननीय श्री बाळासाहेब ठाकरे यांचा जन्मदिवस म्हणजे यांची जयंती आहे। तर एक वेगळाच योग आपल्याला पाहावयास भेटते। बघितलं तर प्रत्येक गावोगावी म्हणजे हनुमान मंदिर असो किंवा विठ्ठलाचं मंदिर असो आमच्या नगरीत असलेलं की बाजूला कालेश्री गावात असलेलं श्रीराम मंदिर असो, प्रत्येक मंदिर आज सज्ज झालेलं आहे। बघितलं तर प्रत्येकाच्या घरात दीपावली साजरी केली जाणार आहे, त्यामुळे गुढीपाडव्यासारखे जशा पद्धतीने आपण गुढी उभारतो आणि त्यासाठी नवीन बांबू घेतो, म्हणजे त्याच प्रकारचा एखादा बांबू बघा मी आज इथून न्यायला आलेलो आहे। हा विनय संच आहे, तन्मयला काल रात्री फोन केला होता की तन्मय बांबू पाहिजे, तन्मय ओला घेऊन जा। तर आता बांबू घेतोय कितना नवीन। सुख झाले ओ साजणी, झाले ओ साजणी सुख झाले ओ साजणी, श्रीरामाच्या अयोध्या नगरीत आगमन होत आहे आणि त्याच्याच पार्श्वभूमीवर इथे बघा कान्होबा नगरी हनुमान मंदिरात प्रभू श्रीरामाचा जयघोष होताना अशा पद्धतीने इथे फुलांच्या पाकळ्यांच्या सहाय्याने साक्षात प्रभू श्रीरामाचं नाव कोरलं गेलं आहे आणि दीप प्रज्वलित केले जाते। जणू काय आज दीपावलीच आहे, जणू काय वाटत आहे मला। आपण
जेव्हा माल ओढतो म्हणजे माल नामस्मरण करतो तेव्हा 108 मणी असतात, 108 आणि ते 108 पंक्त्या इथे प्रज्वलित केलेल्या आहेत बघा. अयोध्येचे रामचंद्र वनवासी राज करी प्रजाजन दुःखामधी गाती रामचंद्र हरी. रामचंद्र वनवासी करी प्रजाजन दुःखामधी गाती रामचंद्र हरी. तर मित्रांनो बघा विधी चालू आहे, अयोध्या नगरी सजलेली आहे आणि अयोध्या नगरी नगरी पण सजलेली आहे. बघा 500 वर्षाचं स्वप्न इथे आपलं पूर्ण होत आहे, संपूर्ण अयोध्या नगरी समवेत कान्हवा नगरी इथे सज्ज झालेली आहे. कान्हवा गावातील सर्व ग्रामस्थ एकत्रित्या श्री हनुमंतरायाच्या मंदिरामध्ये सज्ज झालेले आहेत. बघा छोट्या लहान मुलांपासून भारत का बच्चा बच्चा जय जय श्री राम बोलेगा याच उद्देशाने लहान मुलं पण इथे सज्ज झालेले आहेत. जय जय राम, हे राम श्री राम, 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 जय जय राम, श्री राम, जय जय राम, रामचंद्र की जय. मंडळी अशा पद्धतीने बघा प्रभू श्री रामाचं आयोजन नगरी प्राण प्रतिष्ठा झालेली आहे. आणि खरं सांगायचं म्हणजे आजच्या दिवशी आपल्याला स्मरण झालं पाहिजे ते म्हणजे हिंदू हृदय सम्राट सन्माननीय श्री बाळासाहेब ठाकरे, कारण उद्या त्यांचा जन्मदिन आहे आणि त्यांची एक इच्छा होती की अयोध्येत राम मंदिर झालेलं आहे आणि आज प्राण प्रतिष्ठापना पण झालेली आहे आणि गावोगावी प्रत्येक मंदिरात सर्व भक्तजन आपापल्या मंदिरात उपस्थित राहून प्रभू श्री रामाला वंदन केलं आहे. प्रभू श्री रामचंद्र के जय. श्री राम प्रभूवर असलेला प्रेम लोकांचा त्यानुसार प्रत्येकाने आपल्या परीने वेळ काढून काय सांगाल. आपल्या भारतातील जे कारसेवक होते जे अयोध्येमध्ये गेले होते महाराष्ट्रातून आपल्या कालेश्री गावातून गेले होते त्यांचं एक अर्थी कुठेतरी स्वप्न पूर्ण झाले त्याबद्दल आपण काय बोलाल. 100% काही जे त्यावेळी केलेले कार्य ते आज यश आलं आणि आज ते स्वतः जिवंत हयात असताना त्यांना हा आनंद सोहळा आनंद सोहळा ही आनंदाची गोष्ट आहे. नक्कीच नक्कीच बघा त्याची दिली याची डोला हा प्रभू श्री रामाचा प्राण प्रतिष्ठेचा सोहळा आपल्याला पाहायला भेटा. आपण खूप भाग्यवान आहोत कारण की ज्यांनी हे सोसलं आहे जी काय सेवा दिली आहे ती आपण मेहनत घेतलेली आहे भेटते बघा. जय श्रीराम.
उत्साह निर्माण झालाय लोकांच्या ह्याच्यात तेज निर्माण झालाय आपल्या म्हणजे स्फूर्ती आली की आमचा राम आमच्या आत्म्यातला राम आज जागृत झाला हे आज जे जे मिळालंय बघायला ते पंतप्रधान मोदी साहेब यांच्या नेतृत्वाने हा आज राम मंदिर मिळाला आणि लोकांना त्याचा उत्साह आनंद म्हणजे गगनात मावेनात लोकांनी आज दीपावली घरी साजरी केली प्रत्येकाने देवळात दिकात साफसफाई करून देवळात आनंद उत्सव साजरा केला जसं म्हणजे आम्ही जसं हनुमान जयंतीला ज्या प्रकारे उत्सव साजरा करतो तशाच प्रकारे आज आम्ही इथं रामनाथा मोदी साहेबांच्या या नेतृत्वाखाली आम्ही आज दिनाचं हे काम केलं आणि उद्या श्रीमान हिंदूचे सम्राट बाळासाहेब ठाकरे यांची जयंती आहे त्याबद्दल तुम्ही काय बोला हिंदू सम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी अतिशय मोलाचं काम केलं होतं त्यावेळेस बाबरी मशीद पाडण्यासाठी जो हे केलं मोदी साहेब आपल्या ठाकरे साहेब बोलले होते की माझ्या याडी पाडलंय म्हणून जे काही करायचे असेल ते माझ्यावर करा कारवाई पूर्ण जिम्मेदारी जेव्हा जिम्मेदारी संपूर्ण बाळासाहेब ठाकरेंनी घेतली होती आज ते स्वर्गीय वाशी झालेत देव त्यांना चांगलं उद्या ते पुन्हा येतात पुन्हा आपल्याला भारत भगवंमय पाहावयास भेटेल कारण की उद्या हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांची जयंती आणि मला एक सांगा कानेश्री गावातील जे दोन मी बघितले नाव एक त्यांच्या योगदानाबद्दल काय बोलतो त्यांना जो सन्मान चिन्ह त्यावेळी भेटला होता जो ढाचा पाडण्यासाठी ते कारसेवक गेले होते त्यावेळी आम्हाला माझा पण हे नाव होता पण मला काही कारणास्तव जाता आलं नाही त्यामुळे कशी म्हणजे काय म्हणजे त्यावेळी परिस्थिती कशी असायची तेव्हा कारसेवक म्हणून कसे जायचं म्हणजे लोक कारसेवक म्हणून आपल्या इथून गाडी होती त्या गाडीतून मला पण माझं पण नाव होतं मला पण आपल्या इथले पेनचे सतीश चंदने अप्पा डेरे नरेंद्र जाधव सर ह्या लोकांनी मला नाव घेतलेलं पण मला ते जातं नाही नक्की म्हणजे आम्हाला एक मोठा प्रश्न आहे कारण की आम्ही त्यावेळी आमचा जन्म पण नसेल 1992 बोलल्यानंतर मला सांग म्हणजे याच्या कारसेवा म्हणजे तिथं काय करायचं होतं कारसेवा द्यायचं होतं काय करायचं तिथं जाऊन त्या इथं आम्ही हिंदू एकत्र आहोत हिंदूंचा एक बल आहोत आमची इथं राम मंदिर होता हे त्यांना दाखवायचं होतं ओके आणि त्यावेळी त्या काळात जर बघितलं तर सरकार कोणाचं होतं त्यावेळी सरकार काँग्रेस होतं पण लालकृष्ण आडवाणी त्यावेळी प्रमुख लालकृष्ण आडवाणी त्यावेळेस विरोधी पक्षनेते होते ओके आणि अटल बिहारी वाजपेयी यांच्याबद्दल काय बोला वाजपेयी पण त्यावेळेस त्यांच्या साथीला होते त्यांच्या योगदानाबद्दल काय बोला त्यांचा जोश अटल बिहारी वाजपेयी ज्यावेळेस पंतप्रधान झाले त्यावेळेस त्यांनी पण हे केलं लालकृष्ण आडवाणी त्यावेळेस संरक्षण त्यावेळेस पण त्यांनी हे केलं होतं पण कोर्टाच्या न्यायामुळं किंवा तसंच ते स्थगित राहिलं हां ते स्थगित राहिलं पण ते आज मोदी साहेबांच्या मुलं आज आम्हाला आमच्या नक्कीच घरोघरी दीपावली साजरी होत आहे आज प्रभू श्रीरामाची प्राणप्रतिष्ठा अयोध्या नगरीत झालेली आहे आणि त्याचप्रमाणे जर बघितलं तर कान्हा नगरी ही हनुमान जयंती ज्या पद्धतीने साजरी करते हनुमान जन्मोत्सव ज्या पद्धतीने साजरा करते तसाच सोहळा इथे रंगतोय बघा प्रत्येक लहान मुलांसोबत जर बघितलं तर हा नील आहे नीलचं योगदान बोला तर निधी संकलन झालं तेव्हा नील हा सोबतीला होता प्रभू श्री रामचंद्र के जय जय श्रीराम प्रभू श्रीराम आपल्याला बाहेर रांगोळी पाहावयास भेटते सर्व रांगोळी आज जर बघितली तर बघा साक्षी समीरा आणि केतकी याही रांगोळी काढली कसं वाटलं आज रांगोळी काढायला की आज हनुमान जयंतीचा असं काय थोडंफार नक्कीच बघा आज जय श्रीराम प्रभू श्रीरामाचा प्रसाद आलेला आहे अयोध्येवरून ते द्यावं कशी बसतं